विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एका बंधाऱ्यावर उभा आहोत. तुम्हाला या ठिकाणी बघा दिसेल एक लांब असा बांध या ठिकाणी घातलेला आहे आणि हा बांध घालण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो शासनाचा एक उपक्रम राबवला जातो जलयुक्त शिवार म्हणून. आता जलयुक्त शिवार या योजनेचा मुख्य उद्देश जरी पाण्याचाच या ठिकाणी उपयोग करणे हा जरी असला तरी त्याचसोबत या ठिकाणी मृदेचं सुद्धा संवर्धन करणे हा मुख्य हेतू या जलयुक्त शिवाराचा आहे. हा जो बांध घातलेला आहे या बांध घालण्याचा मुख्य उद्देश जो असतो या ठिकाणी जी आजूबाजूला शेती दिसते तुम्हाला बघा इकडे वरती एक शेती आहे या ठिकाणी या दोन्ही शेतींच्या मधून येणारा जो हा या ठिकाणी मोठा नाला असेल या नाल्याचं जे पाणी आहे हे पाणी वाहत असताना या ठिकाणी मृदा जी आहे म्हणजे जमीन जी आहे तिचं पण या ठिकाणी वहन होत असतं आणि हे वहन व्हायला नको म्हणून या ठिकाणी असा मोठा बांध घातला जातो. आणि या बांध घातल्यामुळे काय होतं की या ठिकाणी पाणीही अडवलं जातं आणि या ठिकाणी जी मृदा आहे जी जमीन आहे तीसुद्धा सुपीक होण्यासाठी मदत अशा पद्धतीने होत असते की या ठिकाणी ती जो गाळ आहे या नाल्यामध्ये जो वाहून येत असणारा गाळ आहे तो या ठिकाणी साचवला जातो आणि ती साचवून त्या ठिकाणी पाणी पण साचवलं जातं आणि ज्यावेळेस पाण्याचा साठा नसेल म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी या ठिकाणी नसतं त्यावेळेस होतं काय मग या ठिकाणची जी माती आहे सुपीक माती जी आहे ती त्या ठिकाणी आपण आपल्या शेतामध्ये टाकू शकतो आणि त्या शेतीची जी पोत आहे ती सुद्धा सुधरवू शकतो. तर एक छोटासा बंधारा या ठिकाणी आपण बघत आहोत. हे बघा मित्रांनो, हे समोर जे पाणी आहे या ठिकाणी नाल्याचं पाणी आहे आणि या बाजूला शेती आहे इकडूनही शेती आहे आणि या शेतीच्या मधून हे जो वाहणारा नाला आहे या नाल्यावर बांध हा टाकलेला आहे. हे मृदेच्या संवर्धनासाठी केली जाणारी कृती आहे. तर या ठिकाणी या महत्त्वाचा घटक आपण पाहिला तो म्हणजे बंधारा आणि या बंधाऱ्याची भिंत जी आहे त्या भिंतीमुळे हे पाणी जे आहे ते अडकवलं जातं आणि बंधाऱ्यामुळे मृदेचं सुद्धा संवर्धन होत असतं. थांबतो मित्रांनो.